एखादी मालिका जरी संपली तरी त्याचे जे बॉन्ड्स आहेत ना ते मात्र तसेच राहतात आणि असंच एक उत्तम उदाहरण सध्या पाहायला मिळालंय हाय मी अधीश एव्ही फिल्मी कबरी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे फिल्म असेल मालिका असेल किंवा असेल आपलं ओ टी टी वर्ल्ड याच्या सगळ्या अपडेट्स अधिश तुम्हाला या चॅनलवरती देत असतो सो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं आहेच आहे तुम्ही पण ते अजून वाढवायचंय अजून लोकांपर्यंत आहे कारण जसं बिग बॉस येईल तसं तुमचा सुद्धा सहभाग असणार आहे की इतक्या भारी आणि इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि आता जायचं आहे त्या एका मालिकेकडे जिनी नुकताच आपला निरोप घेतलेला आहे येस मी बोलतो आहे माझी तुझी रेशीम गाठ ह्याच्याबद्दल हो 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 मला माहिती आहे की या मालिकेचा शेवटचा भाग अजून प्रसारित व्हायचा आहे तो साधारण कधी एक अकरा बार का नाही बारा सप्टेंबर पासून तर नवीन मालिका सुरू होती त्यामुळे त्याच्या आधी हा शेवटचा भाग रिलीज होईल पण त्याचं जे शूट आहे शूटचा शेवटचा दिवस झालेला आहे आणि या शूटच्या शेवटच्या दिवशी या मालिकेचा जो लेखक आहे या मालिकेचा जो अभिनेता आहे संकर्षण कराडे तो खूप इमोशनल झाला होता आणि त्यांनी त्याच्या सहकलाकाराबद्दल आणि द ग्रेट आर्टिस्ट श्रेयस तळपदेबद्दल इतकी सुंदर पोस्ट दिली आहे की दादा आज तुझा मित्र म्हणून हा माझा शेवटचा दिवस आहे म्हणजे ऑन स्क्रीन म्हणून आणि मी तुला खूप मिस करणार आहे तुझ्या बरोबर काम करणं तुझ्या बरोबर मस्ती करणं तुझ्या जी, जी मैत्री दिसणं हे खूप म्हणजे मी खूप मिस करणार आहे आणि तुम्ही सुद्धा बघितलं असेल की माझी तुझी रेशीम गाठचे जे इनिशियल दोन तीन एपिसोड झाले त्याच्यानंतर ज्या पद्धतीने संकर्षण आणि श्रेयसचे जे सीन होते त्याच्यावरनंच कळायचं की त्यांची रिअल मध्ये किती सुंदर मैत्री असेल मला इनफॅक्ट कळायचं स्क्रीनवरती की हा सीन आहे ना हा बराचसा इम्प्रुव्हाइज करण्यात आलेला आहे नाहीतर हा सीन बराचसा श्रेयस्थळपदे यांचं जे ऍक्च्युअल नेचर आहे हे बघून करण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं की एखाद्या प्रोजेक्टच्या निमित्ताने जेव्हा इतकी चांगली मैत्री होते ना त्या मैत्रीमुळेच ह्या गोष्टी सगळ्या घडू शकतात जसं आपण बघितलं होतं या आधी सुद्धा झीवरणाची जेव्हा दिलदोस्ती दुनियादारी ही मालिका आली होती तेव्हा त्या सगळ्या लोकांची स्वतःमध्ये इतकी सुंदर मैत्री झाली होती की एका पॉईंट नंतर ती ऑन स्क्रीन सुद्धा रिफ्लेक्ट व्हायला लागते आणि तसंच संकर्षण कराडे आणि श्रेयस तळपदे यांच्या बाबतीतही झालं होतं त्यांची ती मैत्री त्यांची जी प्रेमळ नोकझोक सतत आपण एन्जॉय करायचो स्क्रीनवरती ती आता आपल्याला अनफॉर्च्युनेटली पाहता येणार नाहीये यस श्रेयस तळपदेची ही मालिका लवकरच आपला निरोप घेते आहे पण या मालिकेने झी मराठीला एक नवीन म्हणतो ना पुनरुज्जीवन दिलं होतं एक नवीन त्याला तडका मारून दिला होता ज्या वेळेला झी मराठीचे टी आर पी नंबर खूप कमी होते तेव्हा ऋतू दुर्गुळे आणि श्रेय स्थळपणेचं हे जे प्रोजेक्ट आहे यांनी खरोखरच झी मराठीला खूप मुलाची साथ दिली होती आणि असंच सगळं प्रकरण आता आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढच्या त्यांच्या सिरियलमध्ये दार उघड बयो दार या त्यांच्या सिरियलच्या माध्यमातून ज्याच्यातून शरद पोक्षे पुन्हा एकदा खूप काळानंतर झी मराठीवरती कमबॅक करणार आहेत माझ्यामध्ये कन्यादान ही त्यांची शेवटची मालिका होती कन्यादान का असंच काहीतरी तत्सम नाव होतं ज्याच्यामध्ये दे मधुरा देशपांडेचे वडील म्हणून शरद पंक्ष आपल्याला दिसले होते आणि आता ते पुन्हा एकदा झी मराठीवरती कमबॅक करतात या सिरियलच्या माध्यमातून पण ही गोष्ट खरी आहे या की श्रेयस्थळपदे आणि संकर्षणची ही जी मैत्री आहे ही ऑन स्क्रीन पाहणं मी सुद्धा खूप मिस करणार आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीला किती मिस करणार आहात मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका